नमस्कार, मी प्राध्यापक प्रदीप नलवडे, एजीएम कॉलेज कराड। सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। माझा विषय आहे मराठी। मराठी विषयाच आहे 2020-21 या सालामध्ये शासनाने सर्व विषयांचा 12वीचा अभ्यासक्रम पुनर्रचित केलेला आहे, नवीन नेमलेला आहे। या पुनर्रचित अभ्यासक्रमामध्ये मराठी विषयाचा जो अभ्यासक्रम आहे त्याचं स्वरूप असं आहे की या अभ्यासक्रमामध्ये एकूण आपल्याला 4 भाग दिलेले आहेत, एकूण 6 भाग दिलेले आहेत। यापैकी भाग 1 आणि 2 हे कविता आणि गद्यपाठ आहे। याचबरोबर या भागामध्ये एक काव्यानंद आहे श्रीकृष्ण कोल्हटकरांचं आणि एक नमुन्यादाखल आकलन गद्य आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं। तिसरा भाग जो आहे तो साहित्याचा प्रकार। या साहित्याच्या प्रकारामध्ये आपल्याला कथा हा साहित्य प्रकार नेमलेला आहे। याच्यामध्ये पहिल्यांदा आहे तो कथेचा परिचय, कथा साहित्याचा परिचय, आणि त्याच्यानंतर 2 कथा आहेत, एक शोर आणि दुसरी गडी। चौथा जो भाग आहे त्याच्यामध्ये उपयोजित मराठी। या उपयोजित मराठीमध्ये एकूण 4 प्रकरण आहेत, मग मुलाखत आहे, माहितीपत्र आहे, अहवाल आहे, वृत्तलेखन आहे। पाचवा भाग जो आहे त्या पाचव्या भागामध्ये व्याकरण आहे। व्याकरणामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये वाक्य प्रकार आहे, वाक्य रूपांतर आहे, समास आहे, प्रयोग आहे, अलंकार आहे, आणि लेखनामध्ये निबंध लेखन आहे। आणि 6वा भाग जो आहे तो म्हणजे परिशिष्ट। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण यापैकी उपयोजित मराठी जी आहे, या उपयोजित मराठीच्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत। आणि ही चर्चा करत असताना पहिला मुद्दा आहे तो म्हणजे उपयोजित। उपयोजित म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा थोडक्यात समजावून घेणार आहोत, आणि त्याच्यानंतर मग पुढं आपण आपला जो काही टॉपिक आहे त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, माणूस किंवा आपण एक भाषिक व्यवहारामध्ये आपण वावरत असतो, वावरत आहोत। मनुष्य प्राणी हा पुढारलेला सुधारलेला आहे, इतर प्राण्यांच्या पेक्षा त्याला भाषा अवगत झालेली आहे। भाषेतून आपले ते सगळे व्यवहार, देवाणघेवाण किंवा आपल्या भावना, विचार या सगळ्या ज्या आहेत त्या आदान प्रदान करत असतो। म्हणजे भाषेच्या माध्यमातून आपण आपले विचार, भावना, कल्पना या ज्या आहेत त्या ते एक निर्मितीचं साधन आहे। या भाषेच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत त्या भावना व्यक्त करतो। आणि याच्यामुळे काय झालंय तर साहित्य असेल, सामाजिक शास्त्र असतील, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, याचे जे काय ज्ञान भांडार आहे ते भाषेमध्ये साठवलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की भाषा हे व्यक्तीच्या समृद्धीचं आणि मानवी प्रगतीचं एक प्रमुख साधन आहे। अशी जी काही भाषा आहे ती भाषा कशी विकसित होत असते? तर श्रवण असेल, भाषण संभाषण असेल, वाचन असेल किंवा लेखन असेल, याच्या माध्यमातून या भाषेचा जो काय तो विकास होत असतो। आपण भाषेच्या माध्यमातून संवाद साधतो आणि मग अशी जी काय भाषा आहे या भाषेचा उपयोग, त्याचे जे काही उपयोजन आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी आपण करतो। म्हणजे आपण जे काही आत्मसात केलेलं कौशल्य आहे,
शब्द राहणार आहे आणि अभिव्यक्ती कौशल्यांचा आपण जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये उपयोग करतो। जीवनातील विविध क्षेत्र म्हणजे याचा अर्थ असा की माणूस हा जीवन जगत असताना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असतो, कार्य करत असतो आणि अशी जी काही क्षेत्र आहे तीच क्षेत्र म्हणजे काय असेल, मग ते पत्र लेखन असेल, जाहिरात असेल, बातमी लेखन असेल, सूत्रसंचालन असेल, अनुवाद असेल, मुद्रित शोधन असेल, ब्लॉग लेखन असेल, रेडिओ जॉकी असेल, अशा एक भाषेच्या उपयोजनाची वेगवेगळी क्षेत्र आहेत। आणि मग असं जे काही भाषेचं हे जे काही ज्ञान आहे ते समाजाच्या विकासाबरोबर आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर भाषेच्या उपयोजनाची एक क्षेत्रे अधिकाधिक व्यापक आणि विविधांगी होत आहेत। आणि मग अशातूनच एक नवीनच ज्या काही संधी आहेत त्या संधी आपल्याला उपलब्ध होत असतात। विद्यार्थी मित्रांनो, अशा जे काही वेगवेगळी क्षेत्र आहेत यासारखे अजून काही क्षेत्र आहेत आणि त्यापैकी मुलाखत, माहिती पत्र, अहवाल आणि मुक्तलेख या चार घटकांचा समावेश हा बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे। आणि त्यापैकी मुलाखत हा जो घटक आहे या घटकाच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, वृत्तपत्रे असतील, मासिके असतील, दिवाळी अंक असतील, आकाशवाणी असेल किंवा दूरदर्शन असेल, याच्यातून आपल्याला या माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला मुलाखती वाचायला, ऐकायला, पाहायला मिळतात। आता मुलाखत हा मूळचा जो काही शब्द आहे तो शब्द हा मुलाकात हा जो अरबी शब्द आहे या अरबी शब्दापासून हा मुलाखत शब्द तयार झालेला आहे। आता मुलाखत म्हणजे काय तर या मुलाखत याचा अर्थ असा आहे की भेट। शब्दशास्त्र त्याचा आपण अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ असा आहे की भेट, गाठ, बोलाचाली। विचारपूस असे आहेत त्याचे वेगवेगळे जे काही अर्थ आहेत ते आपल्याला बघायला मिळतील। या मुलाखत म्हणून मराठीमध्ये मुलाखत हा शब्दप्रयोग जो आहे तो रूढ झाला। आणि मग अशा ज्या काही मुलाखती आहेत त्या मुलाखती सभा असतील, संमेलने असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा प्रकट असतील, अशा प्रकट मुलाखती या होत असतात। आता मुलाखतीमधून आपल्याला काय पाहायला मिळतं तर अशा ज्या काही मुलाखती आहेत त्या मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तींच्या जीवनाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा जो काही वेध आहे तो वेध घेता येतो। जसं बघायला गेलं तर मुलाखत घेणं हे खऱ्या अर्थानं जे एक कौशल्याचं काम आहे। आणि हल्ली आपण बघतो की मुलाखत घेणे त्याला एक व्यावसायिक महत्व प्राप्त झालेलं आहे। जे मुलाखत घेणे त्याला मुलाखतकार म्हणतात आणि जो देतो त्याला मुलाखतदाता म्हणतात। मग मुलाखत घेणे हे कौशल्याचं काम आहे आणि हल्ली आपण
डावीकडे आहे एक आपलं करिअर, एक आपलं आहे व्यवसायाची संधी म्हणून पाहू. तसं काय केलं तर अनेक मुलाखतकार जे आहेत ते प्रसिद्ध आहे. मराठीचा जर आपण विचार केला तर मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये सुधीर गाडगे नावाचे एक जे काय मुलाखतकार आहेत ते प्रसिद्ध आहे. सुधीर गाडगे मुलाखत म्हणजे संवाद. मग संवाद म्हणजे काय, याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा आहे की प्रश्नोत्तर रूपाने प्रश्नोत्तर रूप संभाषण. दुसरा त्याचा अर्थ असा की चर्चा. पण संवाद म्हणजे काय अजून आपण विस्ताराने थोडस बघूया. प्रश्नोत्तर रूप संभाषण जे आपण गप्पा किंवा सहज आपण बोलतो त्याला आपण संवाद म्हणत नाही. म्हणजे आपण असं समजा एखादा विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला म्हणतो की किती वाजले, पुढचा क्लास कुठला आहे, किंवा तू दवा काय आणलेला आहेस, याला मुलाखत म्हणता येणार नाही, याला संवाद म्हणता येणार नाही. मग संवाद हा वेगळा असतो आणि गप्पा वेगळे असतो, कारण त्याला योग्य दिशा नाही, योग्य जे विशिष्ट विषयावरती ती काही चर्चा केलेली नसते. मग मात्र हा जो काही संवाद आहे हा संवाद हा पूर्वनियोजित असतो. जे संवाद हा पूर्वनियोजित असतो आणि त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा की तो हेतुपूर्वक घडवून आणलेला असतो.
घडवून आणलेला असतो. आता याचा अर्थ काय? पूर्व नियोजन म्हणजे त्याचं नियोजन केलेलं असतं. मुलाखत दाता जो आहे त्या मुलाखत दात्याला माहिती दिलेली असते. मुलाखत दाता याचा अर्थ मुलाखत देणारा, मुलाखत काय म्हणजे हे मुलाखत घेणारा असा हा त्याचा अर्थ. मग त्याला आधी पूर्व सूचना दिलेली असते, नियोजन केलेलं असतं आणि हेतुपूर्वक म्हणजे ती मुलाखत घेण्यामध्ये काहीतरी हेतू असतो. जे हेतुपुरस्सर ती मुलाखत जी आहे ती मुलाखत ही घेतलेली असते. जे याच्यामध्ये मुलाखत देणारा, मुलाखत घेणारा आणि मुलाखत पाहणारा, ऐकणारा किंवा वाचणारा अशा तीन केंद्रातून ही मुलाखत जी आहे ती मुलाखत ही जात असते. म्हणजे मुलाखत देणारा याला हा मुलाखत दाता म्हणतो. मुलाखत घेणार याचा अर्थ असा की मुलाखत का आणि तिसरा याच्यामधला घटक आहे तो म्हणजे ऐकणारा पाहणारा. आणि वाचणार. अशा तीन प्रक्रियेतून हा मुलाखतीचा जो काही भाग आहे तो पुढे जात असतो. हे त्याचे हे तीन प्रमुख घटक जे ऐकणारा याचा अर्थ रेडिओवरून मुलाखत ऐकली जाते. पाहणारा याचा अर्थ दूरदर्शनवरती, टेलिव्हिजनवरती वेगवेगळ्या लोकांची मुलाखत घेतली जाते किंवा प्रकट मुलाखत असते. या ठिकाणी टेलिव्हिजन जे समोर आपण बसलेलो असतो, एखादा कार्यक्रम झालेला असतो त्या स्टेजवरती मुलाखत दाता असतो, मुलाखतकार असतो आणि समोर प्रेक्षक असतात जे पाहणारे वाचणारा म्हणजे वर्तमानपत्र असतील, दिवाळी अंक असतील अशातून किंवा मासिक असतील अशातून ती त्या व्यक्तीची काय मुलाखत आहे ती मुलाखत छापली जाते आणि मग ती वाचक वाचत असतात. म्हणजे वाचणार हे श्रोते वाचक किंवा प्रेक्षक मुलाखतकार आणि मुलाखत दाता या तीन केंद्राभोवती ही मुलाखत जी आहे ती फिरत असते. अशी जी काय मुलाखत आहे त्या मुलाखतीमध्ये जेव्हा क्रमबद्ध प्रश्नोत्तराच्या माध्यमातून एखाद्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे जीवन कर्तृत्व समोर उलगडून दाखवते तेव्हा त्याच्या झालेला जो काही संवाद आहे म्हणजे मुलाखत होय. थोडक्यात दोन व्यक्तीमध्ये नियोजन पूर्वक झालेले वैचारिक भावनिक संवाद म्हणजे मुलाखत होय. मात्र या सहेतू वैचारिक संवादासाठी म्हणजे मुलाखतीसाठी व्यक्ती दिवस वेळ स्थळ विषय कालावधी उद्दिष्ट या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठरवल्या जातात. जे मुलाखत येत असताना क्रमबद्ध जे काय प्रश्नोत्तर आहे हे प्रश्नोत्तर हे केले जातात, प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे असणारे जे काय जीवन किंवा त्याचं असणारं जे काय कर्तृत्व आहे ते कर्तृत्व श्रोत्याच्या समोर सादर केलं जातं, उलगडून दाखवलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर दोन व्यक्तींच्या मध्ये नियोजनपूर्वक झालेला वैचारिक भावनिक संवाद म्हणजे मुलाखत होय. जे याचा अर्थ मुलाखतकार आणि मुलाखत दाता या दोघांच्या मध्ये वैचारिक एखाद्या गोष्टीच्या संदर्भात असणारे वेगवेगळे जे काही विचार आहेत ते विचार प्रगट होतो म्हणजे वैचारिक.
भावनिक संबंध जे भावनिक म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या मुलाखतदात्याच्या मनामध्ये त्या वेळेला जे काही भाव किंवा विचार निर्माण झाले ज्या काही भावना निर्माण झाल्या त्याला भावनिक संवाद आपण म्हणत असतो. आणि त्याबरोबर काही सहेतुक असा वैचारिक जो काही संवाद आहे तो घडवून आणण्यासाठी म्हणून त्या व्यक्तीची मुलाखत घेण्या अगोदर त्या व्यक्तीला भेटून त्या कोणत्या दिवशी ती मुलाखत घेतली जाणार आहे, त्याची वेळ काय असेल, कुठल्या ठिकाणी ती मुलाखत घेतली जाईल, त्याचा विषय काय असेल आणि तो कालावधी किती असेल, त्याचबरोबर त्याचं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट हे ठरवलं जात. कशासाठी मुलाखत घेतोय हे अगोदर ठरवलं जात. अशी जी काय मुलाखत आहे ती त्या मुलाखतीच स्वरूप जे आहे ते द्विदंगी असते. एकच व्यक्ती एका दुसऱ्या व्यक्तीने एका व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते आणि त्याचबरोबर एकापेक्षा अनेक दोन व्यक्तींची सुद्धा अनेक व्यक्तींची सुद्धा मुलाखत ही घेतली जाऊ शकते. हे एकाच वेळी अनेक व्यक्तींची सुद्धा मुलाखत घेतली जाऊ शकते एवढंच काय. जसं मगाशी म्हटलं की वर्तमानपत्रामध्ये छापली जाते मुलाखत घेऊन किंवा प्रत्यक्ष श्रोते समोर असतात, मुलाखत दाता आणि मुलाखतकार हे सगळे एकमेकांसमोर असतात किंवा आकाशवाणीवरून जे रेडिओवरून ही मुलाखत ऐकली जाते, त्याचबरोबर काही वेळेला टेलिफोनवरून सुद्धा ही जी काही मुलाखत आहे ती मुलाखती घेतली जाते. म्हणजे मुलाखती लिखित मौखिक ध्वनी मुद्रित किंवा प्रकट अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे असते. म्हणजे एखादा मुलाखतकार ही त्या मुलाखतदात्याच्या घरी त्याची मुलाखत घेत असतो, ती शब्दबद्ध करतो आणि वर्तमानपत्रामध्ये नियतकालिकामध्ये हे किंवा दिवाळी अंकामध्ये ती छापली जाते. ती लिखित काही वेळेला काय केलं जाते ते आकाशवाणीवर अशा ध्वनी मुद्रित ज्या काही भीती आहे त्या भीती सादर केल्या जातात. म्हणजे ती मुलाखत ही घेतली जाते आणि ती मुलाखत घेऊन ती ते जे काही ध्वनी मुद्रण आहे म्हणजे ते रेकॉर्डिंग केलं जात, रेकॉर्डिंग ते नंतर आकाशवाणीवरून जे आहे ते ऐकवलं जातं किंवा प्रकट मुलाखत असते टेलिव्हिजनवरती किंवा श्रोत्यांच्या समोर. अशी ती जी काही मुलाखत आहे ती मुलाखत ही घेतली जाते. जे अशा मुलाखती ज्या काही घेतल्या जातात त्याच्यातून श्रोते प्रेक्षक वाचक हे विचार प्रवृत्त होतात आणि त्याचबरोबर अशी जी काय मुलाखत जी आहे ती मुलाखत ही भावना प्रधान असते. श्रोत्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कुतूहल आहे, त्यांचं जीवन कसं घडलं, त्यांनी कसा संघर्ष केला हे जाणून घेण्याची एक जे काही कुतूहल आहे ते कुतूहल श्रोत्यांच्या वाचकांच्या मनामध्ये असतं आणि ते या मुलाखतीच्या माध्यमातून हे ते कुतूहल शमवलं जातं. याच्यातून तो मुलाखतदाता जो आहे तो मुलाखतदाता हा आपले अनुभव जे आहे ते अनुभव या शब्दबद्ध करत असतो किंवा सांगत असतो. असे जे अनुभव सांगितलेले असतात असे अनुभव हे पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक असतात. म्हणजे कोणत्या प्रसंगामध्ये आपण कसं वर्तन केलं, कसं त्या प्रसंगातून पुढे गेलो, मार्गक्रमण केलं, त्या प्रसंगावरती मार्ग केली हे त्याच्यातून सांगितलं जातं आणि मग त्याच्यानंतर त्या पुढच्या पिढ्यांना अशा ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी या समजत असतात, कळतात.
तर विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणामध्ये आपण मुलाखत म्हणजे काय, उपयोजित मराठी म्हणजे काय आणि थोडक्यात या मुलाखतीचं जे काय स्वरूप आहे ते स्वरूप हे थोडक्यात आपण पाहिलं. नंतरच्या भागामध्ये आपण या मुलाखतीचं जे काय स्वरूप आहे ते अजूनही विस्तारानं बघणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचे जे काही मुद्दे आहेत ते आपण पाहणार आहोत. भेटूया नंतरच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद.